राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी महायुतीच्या वतीने करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी दिग्विजय बागल यांना अधिकृत उमेदवारी दिली असून त्यांचा विजय या ठिकाणी निश्चित आहे. दादा, आपण ज्या प्रकारे सांगत आहात की दिग्विजय बागल यांचा विजय निश्चित आहे, परंतु महायुतीतूनच कुठेतरी मित्रपक्ष विजयाच्या आडखोडा घालण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. या ठिकाणी करमाळा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी ठरवत असताना झालेल्या घडामोडी तुम्हाला सगळ्या माहिती आहेत. त्या ठिकाणी आजच्या पोझिशनला शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत, RPIचे सगळे बरोबर आहेत, रयत क्रांती संघटनेचे आहेत, शिवसेना सगळी कामाला लागलेली आहे, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल कामाला आहेत, भारतीय जनता पार्टीचे बरेचसे पदाधिकारी कामाला राहिलेत. काही जण थोडेसे नाराज आहेत, नाराजी राजकारणात असते, प्रत्येकाला काहीतरी अपेक्षा असतात, या ठिकाणी राजकीय महत्त्वाकांक्षा असते, आणि या ठिकाणी जे लोक नाराज झालेले आहेत त्यांची नाराजी काढण्याचे काम वरिष्ठ पातळीवरून या ठिकाणी चालू आहे. सध्या जे बूम आहे, बाजार अफवा आहे की भारतीय जनता पार्टीचे काही महत्त्वाचे पदाधिकारी संजय मामा शिंदे गटात जाणार, ही सध्या अफवा आहे. आमच्या वरिष्ठ पातळीवरून त्या लोकांची समजूत काढण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि तुम्हाला 2 ते 3 दिवसात सगळे पदाधिकारी एकत्र काम करताना दिसतात. उमेदवारी ह्यांनाच दिली होती आणि ह्यावेळेस बी ह्यांनाच दिली शिवसेना उमेदवारी. गेल्या 5 वर्षात भाजपवाले नाराज झाले की आमच्याकडे लक्ष दिलं नाही, मग आम्ही आता कशाला पाठिंबा देऊ? कुणी लक्ष दिलं नाही, म्हणजे भाजपवाल्यांच्या पदाधिकाऱ्याकडनं लक्ष दिलं नाही. गेल्यावेळेस बी शिवसेनेची उमेदवारी कोणाला होती? कुणी लक्ष दिलं नाही ह्यांनी. शिवसेनेचे आता उमेदवार आहेत त्यांनी. आता नाराजी प्रत्येक जण व्यक्त करणारच, आता ह्याच्यावर सोल्युशन काढू ना आपण. राजकीय घडामोडी स्थित्यंतर तुम्हाला तर करमाळा तालुक्यातल्या माहितीच आहेत. अजित पवार गटाच्या अजून बी कुठलाही कार्यकर्ता अजून काम करत नाही. अजित पवार गटाचे सुद्धा कार्यकर्ते तुम्हाला काही दिवसात कामाला लागलेले दिसतील. स्वतः संजय मामा शिंदे जरी म्हणत असतील की मी अजितदादा पवारांचा समर्थक आहे, त्यांचा कार्यकर्ता आहे, पण अजूनही इलेक्शन निवडणूक लागल्यापासून अजितदादाने कधीही स्टेटमेंट केलेलं नाही की संजय मामा शिंदे माझे उमेदवार आहेत. त्यामुळे निश्चित तुम्हाला 2-4 दिवसात कुठेतरी अजितदादांची स्वतः सभा करमाळ्यात झालेली दिसेल. काल भारतीय जनता पार्टीची एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये गणेश चिवटे जे आहेत जिल्हा सरचिटणीस, तसेच तालुका अध्यक्ष रामा डाने यांनी स्पष्टपणे बोलताना सांगितलं की आपण अपक्ष आमदार संजय शिंदे यांचं काम करायचं, असा त्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याचे. त्या बैठकीत त्यांची त्या ठिकाणी चर्चा झाली, त्यांची काही नाराजी आहे, ते नाराजी दूर करण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, खासदार रणजितसिंह निंबाळकर साहेब यांच्या माध्यमातून आमचं त्या ठिकाणी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण त्यांची नाराजी असणी स्वाभाविक आहे. आदरणीय गणेश चिवटे यांना भारतीय जनता पार्टीकडनं कमळाकडनं उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित झालं होतं, त्या डेव्हलपमेंटमध्ये मी होतो. अचानक झालेल्या घडामोडीमध्ये तिकीट कट झाल्यानंतर स्वाभाविक नाराज होणं, पण तो नाराजी दूर करण्यासाठी अजून 2-3 दिवसाचा वेळ लागेल, पण मला विश्वास आहे कारण त्या सगळ्या घडामोडीत मी होतो, तुम्हीसुद्धा पडद्याआडच्या घडामोडीचे तुम्ही सगळे पत्रकार साक्षीदार आहेत. त्यांनी नाराज होणं हे स्वाभाविक आहे, पण आम्हाला विश्वास आहे की तो विचारधारा कधीही सोडणार नाही. भाजपची त्याची नाळ आहे, तो बजरंग दलापासून त्या ठिकाणी RSSपासून तो भाजपचं काम करतो आहे. आम्हाला विश्वास आहे की तो भाजप सोडणार नाही. माहितीचं काम RSSची आहेत किंवा RSSशी संबंधित आहेत, भाजपचे पहिल्यापासून कार्यकर्ते आहेत, म्हणूनच असा छुपा प्रचार विरोधकाकडून किंवा ह्यांच्या उमेदवाराकडून केला जातोय की अपक्ष उमेदवार हे भाजपचे समर्थक छुपे समर्थक आहेत. ही पूर्णपणे अफवा आहे. याही नंतर जर त्यांनी काम नाही केलं, अपक्ष उमेदवाराचं काम केलं, तर कारवाई करण्याची मागणी महायुतीच्या माध्यमातून तुम्ही करणार 100% करणार. कारण बावनकुळे साहेब, रोहित पवार यांनी देखील म्हणलं, रणजित निंबाळकर खासदार यांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत असं आम्हाला समजतं. तुम्हाला खासदार रणजित सिंह निंबाळकर साहेब उद्या CM साहेबांच्या व्यासपीठावर दिसतील. उद्या मुख्यमंत्री साहेबांची सभा आहे, उद्या परवा दिवशी. तर शिवसेनेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यासाठी विशेष काय मागणी असणार? पहिल्यांदा रिटेवाडी उपसा सिंचन योजनेची आम्ही मागणी केली होती. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने राज्याचे जलसंपदा आयुक्त दीपक कपूर यांच्या कार्यालयात महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीला 21 गावचे सरपंच उपस्थित होते. त्या ठिकाणी दीपक कपूर साहेबांनी या योजनेचा सर्वे करायला आदेश दिला, निस्ता आदेश दिला नाही, त्या सर्वे करणाऱ्या एजन्सीला 47 लाख रुपयाचं निधीसुद्धा वितरित झालेलं आहे. ते सर्वे करण्याचं काम चालू आहे. फक्त केवळ त्यात एक आट आहे, जलशक्ती मंत्रालय दिल्ली, जे दिल्लीचं खाते, त्याची परवानगी राहिलेली आहे, आणि एकनाथ शिंदे साहेबच रिटीवाडी योजना मंजूर करू शकते, दुसरे कुणाचा घास नाही. 100% होणार.
दादा आता आपण ज्या प्रकारे सांगितलं की महायुतीमध्ये इतरही घटक पक्ष आहेत त्यामध्ये आपण काळजीपूर्वक आरपीआयचं नाव घेतलं. आरपीआयचं करमाळा तालुक्यातला चेहरा म्हणलं की नागेश दादा कांबळे त्यांच्या आता पोस्ट फिरायलेत की ते संजयमामा शिंदे यांना शुक्रवारी पाठिंबा देणार आहेत. या पोस्टबद्दल मला आत्ता काय माहीत नाही. बरं झालं तुम्ही सांगितलं, पत्रकार परिषद झाली की मी नागेश दादांना जाऊन भेटतो. जर त्यांनी पाठिंबा दिला ज्या प्रकारे आता आपण सांगितलं की जे गणेश चिवटे आहेत यांनी जर इथे धर्म पाळला नाही तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार. त्याचप्रमाणे नागेश कांबळे यांच्यावर सुद्धा युती धर्माच्या अनुषंगाने. तुम्ही पुढलं कशाला बोलता, ते अजून आम्हाला अपेक्षा आहे ना. गणेश चिवटे सुद्धा या ठिकाणी महायुतीचं काम करणार, नागेश दादा कांबळे सुद्धा काम करणार. काळजी करू नका, ज्यावेळेस होईल त्यावेळेस बघू ना आपण पुढं. नागेश कांबळेचे तुम्ही मनधरणी करणार 100% प्रत्येकाची करणार, महायुतीतले जेवढे घटक आहे. कारण त्यांनी 5-5, 10-10 वर्ष चळवळीत घातलेले आहेत, पक्षासाठी काम केलेलं आहे. त्यांच्या दारात आम्ही जाणार, त्यांची मनधरणी करणारच. दुसरा एक मला मुद्दा या ठिकाणी छेडायचा आहे की परवा दिवशी त्या ठिकाणी तुतारीची सभा झाली. तुतारीच्या सभेमध्ये माननीय रोहित दादा पवार यांनी भंपकपणे काही आरोप केलेले आहेत. ते आरोप खोडून काढणे या ठिकाणी माझं काम आहे. त्यांनी सांगितलं की आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचं वाटोळं कुणी केलं. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची बचाव समितीचं मी प्रमुख निमंत्रक होतो. आता बचाव समिती का काढावं लागली आम्हाला, की ज्यावेळेस आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद पडला त्यावेळेस रोहित दादा पवारांनी हा कारखाना भाडेपट्ट्याने 15 वर्षाच्या कराराने करार करून घेतला. घेतल्यानंतर त्यांनी 3 वर्ष कारखाना बंद ठेवला आणि शासनाकडनं त्याला फुकट कारखाना लुटायचा होता. त्यामुळं त्यांनी 3 वर्ष कारखाना बंद पाडला. त्यांनी परत 25 वर्षाची आड घातली, कर्जाची आड घातली आणि आमचा कारखाना बंद काढला. तर मी या ठिकाणी खुल्लं आव्हान आहे रोहित दादा पवारला की आदिनाथ कारखान्याचं वाटोळं जर काही लोकांनी मागच्यांनी केलं तो भाग वेगळा, पण सध्या चालू काळात आदिनाथ कारखान्याचा कर्जन काळ आणि खरा दुश्मन जर कोण असेल तर रोहित दादा पवार हे आहेत. रोहित पवारदारांनी सांगितलं की 12.5 कोटी रुपये आता शिवसेनेचे आलेत, ते दिले देव म्हणून. त्यांनी पुरावा दाखवा, पण मला मिळालेली माहिती अशी आहे की लवासा सिटीमध्ये शरद पवार साहेबांनी जे अब्जावधी रुपये खाल्लेत त्यातले पैसे या ठिकाणी गेले 6 महिन्यापासून कर्जत मतदारसंघात वाटले जात आहेत. रोज 100-100 ट्रॅव्हल घेऊन जातात. ज्या लवासा माध्यमातून 1 करोड रुपये त्यांनी मिळवलेत त्या माध्यमातून तीर्थयात्रा घडवल्या जातात. पण लवासातल्या पैशात जी लोकं दानाला गेली त्यांच्या पैशातनं जरी लवासा देवदर्शन करत असतील ती शरद पवारांना जरी जाणार नाही. आणि सुप्रिया सेळोनी एका एकरात 3 कोटीचे वांगे कमवले त्याचेसुद्धा पैसे नारायण आव्हांना दिलेत असं मला कळतं. त्यामुळे पैशाच्या अफवा पसरवण्यापेक्षा रोहित दादा पवारांनी गेल्या 5 वर्षात कर्जत जामखेड मतदारसंघात किती भ्रष्टाचाराचा पैसा वाटला, कालच्या इलेक्शनला किती पैसा वाटला हे आत्मपरीक्षण आपण तर सगळ्यांनी करून पत्रकारांनी ती बी बाजू पुढं मांडावी ना. उगं बोलायचं म्हणून काय बोलायचं त्यात अर्थ नाही ना.